माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे। सर्व प्रकारचे रेकॉर्ड हे भारतीय जनता पक्षाने तोडले आहेत आणि यात सर्वात महत्त्वाचं 27 वर्ष राज्य केल्यानंतर इतक्या रेकॉर्ड सीट्स जेव्हा जनता देते याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने केलं आणि पुढेही भारतीय जनता पक्षच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते। मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे। 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आतापर्यंत जी काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आल्या आहेत कमी अधिक प्रमाणात 157 जागी भाजपा जिंकला आहे किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे। काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे 16 जागा आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेला आहे। त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरतं मर्यादित पार्टी आहे एकदा पुन्हा गुजरातनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी देखील त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो आणि त्यावेळीच जनतेचा मूड अतिशय स्पष्ट दिसत होता। गुजरात मोदीमय होतं, भाजपमय होतं, जनतेने मूड बनवलेला होता आणि ज्या ज्या ठिकाणी मी सभांना गेलो तिथे मोदीजींचं नाव घेतल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा त्याचंच लक्ष द्यायचं की लोकांची मानसिकता काय आहे। निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, तिथले आमचे प्रदेश अध्यक्ष, अशा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में गुजरात में एक नया इतिहास रचा है। आज तक के सारे रिकॉर्ड तोड़कर 157 के करीब सीटें भारतीय जनता पार्टी ने वहाँ पर जीती है, एक अप्रत्याशित किंतु अपेक्षित विजय भारतीय जनता पार्टी को वहाँ पर प्राप्त हुआ है। 27 सालों के बाद फिर एक बार चुनाव को सामने भारतीय जनता पार्टी गई। 27 साल राज करने के बाद अमूमन एक एंटी इनकम्बेंसी होगी ऐसा विरोधी पक्ष मानते थे, किंतु ये प्रो इनकम्बेंसी ऐसा मैंने कहा था जो आज रिजल्ट में दिखाई पड़ता है और लोगों ने पूरा विश्वास मोदी जी के ऊपर और भारतीय जनता पार्टी के ऊपर रखा। कांग्रेस का सफाया हुआ है, कांग्रेस ऑल टाइम लो केवल 16-17 सीटों पर वहाँ दिखाई पड़ती है और जिन्होंने अपना मुख्यमंत्री पद का दावेदार उम्मीदवार घोषित किया था ऐसी आप नाम की पार्टी ये पूरी मुंह के बल गिरी है। उनके नेता अरविंद केजरीवाल जी ने एक टीवी शो में लिख कर दिया था कि हमारी सरकार भी आएगी और हमारी कितनी सीटें आएगी
कितनी लिखी थी वो तो उनको मालूम है और टीवी वालों को मालूम है, किंतु आज के रिजल्ट ने ये बता दिया कि वे दिल्ली के नेता है, दिल्ली के बाहर वो नेता नहीं है, उनकी पार्टी नहीं है। मैं मोदी जी के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, जिनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी आगे बढ़ रही है। केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह, जिन्होंने अपना बहुत समय गुजरात को दिया, उनका भी आभार व्यक्त करता हूँ। गुजरात के हमारे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, हमारे प्रदेश अध्यक्ष पाटिल जी, इन सभी को मैं बधाई देता हूँ और साथ साथ गुजरात की जनता का भी आभार व्यक्त करता हूँ। सर, उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले पण त्याच वेळा ते असं म्हणतात की महाराष्ट्रातून नेलेले उद्योग फळले अशी टीका पण केली। मी मागे देखील सांगितलं की उद्धवजींजवळ एक अस्त्र आहे, ते ब्रह्मास्त्रापेक्षा देखील जास्त प्रभावी आहे आणि ते म्हणजे टोमणे अस्त्र। त्यामुळे टोमणे मारल्याशिवाय त्यांचं कुठलं वाक्य पूर्ण होऊ शकत नाही। मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की उद्योगाचं महत्त्व उद्धवजीला कळायला लागलं, कारण महाराष्ट्रातले उद्योग घालवणारेच ते आहेत। रिफायनरीसारखा महाराष्ट्रातला प्रोजेक्ट, जो देशातला सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंटचा, सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रोजेक्ट होता, तो माननीय उद्धवजींनी बाहेर घालवला। त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे कधीतरी अशा प्रकारचा विजय मिळाल्यानंतर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचे तोंड भरून कौतुक करायचं असतं, पण अजून त्या मानसिकतेपर्यंत ते पोचलेले दिसत नाही। अजूनही जे काही महाराष्ट्रात घडलं त्याचा परिणाम त्याच्या मनावर मला दिसतो आहे। हे खरं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये अपेक्षित यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं नाही। हिमाचलमध्ये एक प्रथा राहिली आहे की दर 5 वर्षांनी त्या ठिकाणी सरकार बदलतं। यावर्षी आम्हाला अशी अपेक्षा होती की हा ट्रेंड आम्ही रोखू शकू। हिमाचलमध्ये मिळालेली मतं चांगली आहेत, जवळजवळ 42% भारतीय जनता पक्षाला आहे आणि आमच्यापेक्षा 1% मत जास्त काँग्रेसला आहे, पण त्या 1% त्यांना त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळाली आहे। त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर तो जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बीट करता करता आम्ही राहिलो। 1% मतं जास्ती मिळाली असती तर तो ट्रेंड बीट झाला असता, पण तरी देखील सीट्स काही कमी मिळालेल्या नाहीत, चांगल्याच मिळालेल्या आहेत, वोट्सही चांगले मिळालेले आहेत। भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी अजून मेहनत करेल। भाजपचे काही बंडखोर उमेदवार गुजरातमध्ये, खास करून होशियार सिंग यांना तुम्ही मुंबईत भेटला होता, आत्ता जर आकडे बघितले तर 5,000 जास्त मतांनी ते आघाडीवर आहेत। गुजरातमध्ये देखील बिहार किंवा गोव्यासारखी काही विशेष जबाबदारी आपल्यावर दिली आहे काही अपक्ष किंवा या सगळ्यांना बांधण्याची? माझ्यावर या क्षणी कुठलीही जबाबदारी नाही। मी होशियार सिंगजी यांना याकरता भेटलो की ते इथे होते, ते आजारी होते, लीलावतीमध्ये त्यांच्यावर उपचार चालले होते आणि ते उपचार संपवून ते घरी गेले होते। त्यामुळे मला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे तिथले मुख्यमंत्री यांनी सांगितलं की हे जरी बंडखोर म्हणून उभे राहिले असले तरी आपल्याशी संबंधित आहेत, आपल्या घरचे आहेत, त्यामुळे तुम्ही जाऊन त्यांची ख्याली खुशाली बघा म्हणून मी त्यांना भेटायला गेलो। मराठीच खतम करके हिंदी नाही, आता तरी त्याच्यावर मी काय बोलणार। मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष, असा ही जी आमची महायुती आहे, या आमच्या महायुतीचा झेंडा निश्चितपणे लागेल हा मला विश्वास आहे। खरं म्हणजे दादांनी जर नीट माहिती घेतली असती तर दादांनी हे वक्तव्य केलं नसतं। आता मला त्याची माहितीच आपल्याला द्यावी लागेल की नेमकं काय घडलं आहे। दुर्दैवाने दादाच त्यावेळी मंत्री होते। 8 डिसेंबर
2021 कर्नाटक बँकेचा राज्य सरकारकडे अर्ज 21 डिसेंबर 2021 कर्नाटक बँकेशी करारावर स्वाक्षरी झाली आहे. त्यावेळेस कोणाचं सरकार होतं आणि कोण होतं तेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 21 जून 2022 अर्ज 21 जून 2022 त्यांच्याशी करार. जम्मू काश्मीर बँक 30 जुलै अर्ज 21 जुलै 2022 त्यांच्याशी करार. आणि यासोबत 9 डिसेंबरला महाविकास आघाडीने बंधन बँकेला, इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेला आणि करूर वैश्य बँक लिमिटेड आणि साऊथ इंडियन बँक यांना देखील अशाच प्रकारचे खाते हँडल करण्याकरता ही परवानगी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कर्नाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स बँक असेल, आमचं सरकार याच्या 1 वर्षाआधी त्यांनी दिलेलं आहे आणि आता तेच टीका करतायत, मला तर आश्चर्यच वाटतं. एक गोष्ट आपण यात लक्षात घेतली पाहिजे की मी त्यांच्यावर याकरता टीका करणार नाही. या बँकांची नावं काही जरी असली तरी देखील या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, या रजिस्टर्ड बँक आहेत. उद्या बँक ऑफ महाराष्ट्र आहे, याचं नाव जरी महाराष्ट्र असलं तरी देखील राष्ट्रीय बँक आहे. त्यामुळे उद्या बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून कर्नाटकने आम्ही यांना खाते देणार नाही किंवा अजून कोणीतरी खाते देणार नाही असं म्हणणं योग्य नाही, ही प्रथाही योग्य नाही. तथापि कर्नाटक बँकेला ही सगळी खाती किंवा हे सगळे बिझनेस देण्याचा निर्णय आमचं सरकार याच्यापूर्वी आणि आजपासून 1 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर असताना हे देण्यात आलेले आहेत. आता एक अजून मी हे सांगू इच्छितो की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी मी मुख्यमंत्री राहिलो आहे, फायनान्स मिनिस्टरही आहे. फायनान्स मिनिस्ट्री जी आहे ही RBI नियमानुसार करत असते आणि RBI रिकमेंडेशननुसार करत असते. एखाद्याला वाटलं म्हणून द्यायचं किंवा एखाद्याला वाटलं म्हणून द्यायचं नाही असा त्याचा कुठलाही अर्थ नसतो. मला असं वाटतंय की यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे आणि 2 राज्यांमध्ये अशांतता पसरावी या दृष्टीनं काही लोक आता कार्यरत झालेले आहेत. कारण मी स्वतः तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, मी केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातनं कर्नाटकशी देखील जे काही बोलणं व्हायचं आहे ते झालेलं आहे आणि दोन्ही राज्यांनी शांतता कुठेही कमी होऊ द्यायची नाही असा निर्णय केलेला आहे. त्यानंतर या काही घटना काही काही ठिकाणी होत आहेत, सगळीकडे होत आहेत असं नाही आहे, काही काही ठिकाणी होत आहेत, याच्या पाठीमागे काही राजकीय षडयंत्र आहे असा आता वास यायला लागला आहे. सर, संजय राऊत यांनी आरोप केला आहे की त्यांना धमकीचे 2 फोन कालपासून आले आहेत आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर सरकार यासाठी जबाबदार आहे, काही चौकशी या संदर्भात केली आहे? नक्की. बघा, ते संजय राऊत असो किंवा कोणी असो, महाराष्ट्र राज्याचे जे नागरिक आहेत त्यांच्या जीविताची रक्षण करणं ही पोलिसांची जबाबदारीच आहे. पोलिसांना आम्ही निश्चित सांगू कुठले फोन येत आहेत, काय फोन येत आहेत आणि त्याकरता जी काही त्या ठिकाणी काळजी घ्यायची ती काळजी घेतली. सर, गौरी भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये ठाकरे यांच्या प्रॉपर्टीवर. आज त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगण्यात आलेलं आहे की पोलीस गृह विभाग याचं प्राथमिक चौकशी सुरू करते, असे स्वरूपाचे काही आदेश दिले गेलेले आहेत? नाही, आत्ता कोर्टात काय झालं आहे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे. त्यामुळे कोर्टात नेमकं काय घडलेलं आहे याची कल्पना घेतल्यानंतरच मी त्या संदर्भात बोलू शकेल. मुझे ऐसा लगता है कि अब एक प्रकार का राजनीतिक षडयंत्र चल रहा है. दोनों राज्यों में अशांति फैले इसका प्रयास कुछ लोग मिलकर जानबूझकर कर रहे हैं
क्योंकि मैंने स्वयं कर्नाटक के मुख्यमंत्री से बात की। कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने आश्वस्त किया कि ऐसी कार्रवाई नहीं होने देंगे, अगर कोई करेगा तो उसके ऊपर वो कार्रवाई करेंगे। हमारे यहाँ भी कुछ लोगों ने ऐसा काम किया तो हमने उनको रोकने का प्रयास किया, उनको हमने यहाँ पर रोका है। ऐसी महाराष्ट्र में भी घटनाएं हमने नहीं होने दिए। मैंने गृह मंत्री जी से भी बात की है, संभवतः गृह मंत्री जी की वहाँ पर भी बात हुई होगी। और इसके बावजूद कुछ जगहों पर जानबूझकर ऐसी घटनाएं करके एक नरेटिव तैयार करने का काम जो हो रहा है, हम इसकी ओर ध्यान दे रहे हैं। असं है कि या संदर्भात माहिती लवकरच मी सांगेन, ती माहिती बाहेर येईल। काही ठिकाणची माहिती आता माझ्यापर्यंत पोहोचली आहे, पूर्ण माहिती जोपर्यंत माझ्याकडे येत नाही मी बोलणार नाही। सर, उद्धव ठाकरे पत्र लिखा है, बधाई दी है गुजरात चुनाव को लेकर, उसमें तंज भी कसा है कहीं ना कहीं, इस पर क्या कहना? देखिए, व्यक्ति जब आहत होता है, व्यक्ति जब निराश होता है, तब उसमें अपने विरोधियों को जब यश मिलता है तो उसको स्वीकारने की हिम्मत नहीं होती। कभी कभी जब इतना बड़ा यश विरोधियों को भी मिलता है तो खुले मन से उसको स्वीकारना चाहिए, लेकिन वो उसको स्वीकार नहीं पा रहे। लेकिन मुझे बहुत खुशी है कि पहली बार उद्योग जी उद्योगों के बारे में बोल रहे हैं और उद्योग बचने चाहिए ऐसा बोल रहे हैं, क्योंकि महाराष्ट्र से बड़े बड़े उद्योग तो बाहर भेजने वाले ही वो हैं। रिफाइनरी जैसा उद्योग जो देश का सबसे बड़ा, सबसे बड़ी आज तक के इतिहास की इन्वेस्टमेंट, सबसे बड़ी रोजगार निर्माण करने वाली इन्वेस्टमेंट को रोकने का काम उन्होंने किया है, तो चलो इसमें से कम वो सीख ले रहे। सर, हिमाचल में जिस तरह से बीजेपी का फेलियर रहा, इस बार भी वो नैरेटिव नहीं सेट हो पाया, क्योंकि 5 साल बीजेपी की सरकार रही, एक उम्मीद आप लोग लगाकर बैठे थे, कैंपेन किया था, बीजेपी के नेता गए थे, उम्मीद के मुताबिक रिजल्ट नहीं रहा। देखिए, ऐसा है कि एक ट्रेंड हमेशा हिमाचल प्रदेश में रहा है कि वहाँ सरकार रिपीट नहीं होती, हर बार नई सरकार चुनकर आती है। हम लोगों को ये ज़रूर लगता था कि लोग उस ट्रेंड को इस बार समाप्त करेंगे और भारतीय जनता पार्टी को वापस चुनकर देंगे। कुछ उस प्रकार का मतदान भी लोगों ने किया है, क्योंकि मात्र 1% वोट से हमारी सरकार गई है, हमारी सीटें कम आई है। अगर 1% वोट इधर होता तो ये नंबर उल्टा हो जाता, लेकिन फिर भी जो भी जनादेश है उसको स्वीकार करना चाहिए, उसको स्वीकार कर हमारी पार्टी आगे बढ़ेगी। एनसीपी का जो गुजरात के जो परिणाम है वो मुंबई और महाराष्ट्र पे कितने इफेक्ट दे रहे हैं, और दूसरी तरफ जो है कर्नाटक बॉर्डर पर इस तरह का इश्यू क्रिएट हो रहा है। देखिए, जब कोई बिना पढ़े बिना विचार किए बयान दे देता है तो बयान कभी कभी वो न चाहते हुए भी मूर्खतापूर्ण हो जाता है। कर्नाटक बैंक को जो बिजनेस दिया गया वो दिसंबर 2021 में दिया गया, उस समय उद्धव ठाकरे जी की सरकार थी, एनसीपी के अजीत पवार जी ये उस समय फाइनेंस मिनिस्टर थे, उस समय ये दिया गया है। तो आज उसके बारे में बोलना, ये मुझे ऐसा लगता है कि थोड़ा उनका अभ्यास कम पड़ा है। लेकिन मैं उसके बावजूद ये कहना चाहता हूँ कि किसी बैंक को कोई नाम है इसके आधार पर हम डिस्क्रिमिनेट नहीं कर सकते। कल हमारी बैंक ऑफ महाराष्ट्र है, वो कोई महाराष्ट्र सरकार की बैंक तो नहीं है, लेकिन नाम महाराष्ट्र का है, इसलिए उसको कोई डिस्क्रिमिनेट करे ये भी गलत है। इसमें आरबीआई जिन बैंकों को परमिशन देता है और जिनके साथ स्टेट बिजनेस करे कहता है, ऐसे किसी भी बैंक के साथ कोई भी स्टेट अगर बिजनेस करे तो गलत नहीं होता है। लेकिन फिर भी बिना सोचे समझे नरेटिव तैयार करने के चक्कर में ये जो बयानबाजी हो रही है गलत है। आपला MB News ला सब्सक्राइब, लाइक, शेयर, कमेंट नक्की करा। धन्यवाद।